नमस्कार मंडळी, मालिकेमध्ये आपण पुढे एक जबरदस्त ट्विस्ट बघणार आहोत. सध्या आपण बघतोय की कला आणि अद्वैतचं लग्न हे पार पडलेलं असतं आणि त्यांच्या ह्या लग्नाने घरामध्ये कोणीच खुश नसतं, अद्वैत सुद्धा खुश नसतो. फक्त आबा, रागिनी आणि सोहम हे तीन व्यक्ती असे असतात की जे कलाच्या साईडने असतात. लग्नामध्ये अचानक नवरी बदलल्याने चांदेकरांची मात्र चांगलीच बदनामी झालेली असते आणि कला आणि अद्वैतच्या लग्नाचा प्रभाव इतका पडलेला असतो, त्यांचे जे बिझनेस रिलेशन असतात त्यावर देखील त्याचा परिणाम पडलेला असतो. आता घरामध्ये सर्वजण या गोष्टीच्या टेन्शन मध्ये असतात. यावर आबा एक उपाय सुचवतात. आबा सर्वांना सांगतात की आपण एक काम करूया, कला आणि अद्वैतच्या लग्नाची आपण मोठी रिसेप्शन पार्टी ठेवूयात. त्यामध्ये आपण गेस्टला इन्व्हाइट करूयात, मोठमोठे जे बिझनेसमॅन आहेत त्यांना इन्व्हाइट करूयात. आणि जेव्हा सर्वांना दिसेल की कला आणि अद्वैत दोघही नवरा बायकोसारखं नॉर्मल वागताय, त्यामुळे सर्वजण त्यांच्यावर विश्वास ठेवतील आणि त्यामुळे अद्वैतच्या आणि कलाच्या लग्नात जे काही झालं लोक ते सगळं विसरून जातील. शेवटी आता प्रश्न बिझनेसचा असतो, त्यामुळे अद्वैत देखील या गोष्टीसाठी तयार झालेला असतो. परंतु कलाचा मात्र या गोष्टीला पूर्णपणे विरोध असतो. कला म्हणत असते की जर माझं मनाविरुद्ध तुझ्याशी लग्न झालंय तर मी कशाला या पार्टीमध्ये मिरवू, आणि श्रीमंताच्या पार्टीमध्ये तसंही मला काहीही इंटरेस्ट नाहीये. सरोज म्हणत असते की इथे तुझ्या मनासारखं काहीच होणार नाही, कारण तुला आता सर्वांसमोर चांगली साडी नेसून यावं लागेल, चांगले दागिने घालून यावे लागतील आणि चांदेकरांची साजेशी सून म्हणून तू बाहेर येशील. दुसऱ्या दिवशी रिसेप्शनची पूर्ण तयारी झालेली असते. सगळे गेस्ट आलेले असतात, बिझनेसमॅन आलेले असतात, सर्वजण आता कलाची वाट बघत असतात कारण कला अजून आलेली नसते. आता सगळ्यांना असं वाटत असतं की कला काय रिसेप्शन मध्ये येणार नाही आणि शेवटी ती तिच्या मनाचंच करणार आहे आणि पुन्हा एकदा ही चांदेकरांचं नाक कापणार आहे. म्हणून आता सर्वजण टेन्शन मध्ये असतात, अद्वैत तर खूप टेन्शन मध्ये असतो. परंतु त्याचवेळी कला अतिशय सुंदर साडी नेसून आणि सुंदर दागिने घालून तिथे आलेली असते. ती खूप सुंदर दिसत असते आणि अगदी चांदेकरांची मॉडर्न सून सोबत असते. चांदेकरांना खूप आनंद झालेला असतो की चला कलाने आपलं ऐकलं तरी. अद्वैतच्या मनात प्रश्न असतो की हिने माझं म्हणणं कसं काय ऐकलं, ते सगळं करायला ही लगेच कशी काय रेडी झाली. मीडियावाले आता अद्वैत आणि कलाचे फोटोज घेत असतात. कलाला ते विचारत असतात की तुम्ही ह्या लग्नामध्ये खुश आहात का. कला आता मीडियावाल्यांना सांगते की हो, मी या लग्नामुळे खूप खुश आहे आणि लग्नामध्ये जे काही झालं ते सगळं आता आम्ही विसरून गेलो. अद्वैतने आणि मी, आम्ही दोघांनीही आता आमचं आयुष्य सुखी काढायचं ठरवलंय. कला अद्वैतच्या जवळ जात असते आणि असं ऍक्ट करत असते की जणू ते खरंच नवरा बायको आहे. मीडियावाले आता कला आणि अद्वैतला एकत्र डान्स करायला लावतात. अद्वैत आणि कला एकमेकांसोबत आता डान्स करत असतात, परंतु डान्स करताना सुद्धा त्यांची लुटुपुटूची भांडणं ही सुरूच असतात. परंतु सर्वांना ते असं दाखवत असतात की जगातले ते एकमेव हॅपी कपल आहे. इकडे नैना ही राहुलला कॉल करत असते, परंतु राहुल काही नैनाचा कॉल घेत नसतो, त्यामुळे नैनाला असं वाटत असतं की हा राहुल आपल्याशी खोटं बोलतोय आणि हा आपल्याला फसवणार तर नाही ना, हा आपल्याला धोका तर देत नाहीये ना. आणि तिला समजलेलं असतं की तो रिसेप्शन मध्ये आहे, त्यामुळे नैना आता लगेच वेटरचा वेश धारण करून आता चांदेकरांच्या घरी जाते. नैना आता चांदेकरांच्या घरी आलेली असते आणि जेव्हा ती कलाला अद्वैत सोबत बघते की कला किती खुश आहे. सर्वजण कला आणि अद्वैतची वाहवा करताय. अद्वैतची बायको म्हणून समाजासमोर ती वावरत असते. तेव्हा कुठेतरी नैनाला असं वाटत होतं की हे सगळं माझं होतं, हे मला भेटायला हवं होतं, हे ऐश्वर्य, ही संपत्ती, हे सगळं माझं होतं, परंतु आज कुठेतरी हे सगळ्या गोष्टी कलाला भेटताय. तितक्यातच राहुलचं लक्ष हे नैनावर जातं. राहुल नैनाला विचारत असतो की तू इथे कशाला आलीयस. नैना त्याला म्हणत असते की मग तू माझ्यासमोर दुसरा पर्यायच कुठला ठेवलाय, तू माझे फोन घेत नाहीये, तू मला धोका देतोयस का. राहुल म्हणतो की अगं तसं नाहीये, आता जर मी रिसेप्शन मध्ये सामील झालो नाही तर सगळ्यांना माझ्यावर डाऊट येईल की नाही. नैना राहुलला म्हणत असते की राहुल हे बघ, मी तुझ्यासाठी सगळं काही सोडून आलीये, मी माझ्या घरच्यांना तुझ्यासाठी सोडलंय, घरच्यांना माझ्यापासून तोडलंय, मी तुझ्यासोबत कुठेही राहायला तयार आहे, तुझ्यासोबत कुठेही जगायला तयार आहे, कारण माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे. राहुल आता नैनाला म्हणतो की नैना हे बघ, मला माहिती आहे की तू एका मिडल क्लास फॅमिली मधून बिलॉंग करते, तू गरीब आहेस हेही मला माहिती आहे. आता मात्र नैनाला खूप भीती वाटू लागते की राहुलला आता तिची सच्चाई समजलीये, मग राहुल तिला सोडून देतो की काय. परंतु राहुल मात्र त्याची दुसरी चाल चालत असतो आणि म्हणत असतो की हे बघ, तू कितीही मिडल क्लास फॅमिली मधून असलीस ना किंवा तुझं बॅकग्राऊंड काहीही जरी असलं ना, तरी तू अजिबात काळजी करू नको, कारण माझं प्रेम एवढं कमकुवत नाहीये की ते ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुला रिजेक्ट करेल, आणि तसंही माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्या फॅमिली सिच्युएशनवर नाही. नैनाला सुद्धा आता खूप छान वाटत असतं, कारण तिने जी गोष्ट राहुलपासून लपवून ठेवलेली असते त्या गोष्टीला राहुलने बढावा दिलेला असतो, त्यामुळे राहुल बद्दलचा आदर तिच्या मनात अजूनच वाढलेला असतो. राहुल मात्र
राहता त्याची दुसरी चाल चालत असतो आणि तो नैनाला कलाबद्दल भडकवायचं काम करतो. तो तिला म्हणत असतो की खरं सांगू का, कला तुझ्यासोबत खूप वाईट करते, सगळ्यांना तुझ्याबद्दल भडकवतीये आणि तू लग्नातून पळून गेलीस ना, त्यामुळे कला आता सगळ्यांचं मत परिवर्तन करतेय. आणि तुला माहितीये का, मी तुझ्याशी उद्या लग्न केलं आणि तू आमच्या घरामधून सून बनून आलीस ना, तरी माझ्या घरातले काही तुला लवकर ऍक्सेप्ट नाही करणार, कारण माझ्या घरातल्यांच्या मनात कलाने विष पेरून ठेवलंय तुझ्याबद्दल. नैना म्हणत असते की असं कसं काय करेल कला, कला माझी छोटी बहीण आहे आणि आतापर्यंत तिने माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यात, तिने मला तिच्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत, प्रत्येक वेळी तिला तिच्या खुशीपेक्षा माझी खुशी जास्त महत्वाची वाटते. परंतु आता हे सर्व राहुल बोलतोय, त्यामुळे नैनाला आता राहुलवर विश्वास बसायला लागतो. आणि कला आपल्यासोबत अशी कशी काय करू शकते, म्हणजे हे सगळं कलाने केलंय, आता तिला खात्री पटायला लागते आणि कलाबद्दल आता तिला जास्तच हेट निर्माण झालेलं असतं. तर इकडे सेम गोष्ट राहुल अद्वैत सोबत देखील करतो आणि अद्वैतला सुद्धा आता कलाविषयी भडकवायला सुरुवात करतो. राहुल अद्वैतला म्हणत असतो की अरे ब्रो, कोण कुठली ती मुलगी, तिने तुझं पहिलं प्रेम तुझ्यापासून हिरावून घेतलं. अरे मी तुला सांगतो की त्या मुलीने सगळ्या गोष्टी अगदी प्लॅन केलेल्या होत्या. तुला आठवतंय का, जेव्हा जेव्हा कधी तू नैनाला भेटायला गेलायस ना, तेव्हा तेव्हा ती मुलगी मध्ये कडमडली आहे. त्याचा अर्थ तिने आधीपासून प्लॅनिंग केलं होतं की तिला नैनाला आणि तुला कधी जवळच येऊ द्यायचं नाही. हे बघ, तू त्या मुलीला असंच जाऊ देऊ नकोस, तिने तुझी सर्वांसमोर इज्जत काढली, तुझी सर्वांसमोर तिने बदनामी केली आहे, तुझ्या पहिल्या प्रेमाला सुद्धा तिने तुझ्यापासून लांब केलंय, तू तिला असं तसं सोडू नकोस, आता तू काहीही करून तिचा बदला घे. तर आता अद्वैतला सुद्धा त्या गोष्टी आठवायला लागतात आणि आता राहुलचं म्हणणं त्याला खरं वाटायला लागतं. आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि त्या टेन्शन मध्ये अद्वैत खूप दारू पितो आणि मग दारूच्या नशेमध्ये आता तो कलाच्या रूम मध्ये जातो. त्यावेळी कला ही झोपलेली असते. जेव्हा अद्वैत दरवाजा वाजवतो तेव्हा कला दरवाजा उघडते. आता अद्वैत डायरेक्टली घरामध्ये घुसतो आणि दरवाजा बंद करून टाकतो. कला त्याला म्हणत असते की तुझी हिंमत कशी काय झाली की तू दरवाजा बंद केलास आणि तू दारू पिऊन माझ्या रूम मध्ये कसा काय येऊ शकतोस. अद्वैत तिला म्हणत असतो की मग काय झालं, तू आता माझी बायको आहेस ना आणि मी तुझा नवरा आहे, आता तुझ्या मनाला जे काही पाहिजे होतं त्या सगळ्या गोष्टी तू केल्यास आता मला माझ्या मनाचं करायचंय. खरं तर लग्न करण्यासाठी तू खूप उतावळी होती ना आणि एवढे तू प्लॅनिंग केलेस, आता मला तुझ्यासोबत हनीमून करायचंय. कला त्याला म्हणत असते की तुझं डोकं वगैरे फिरलंय का, हे बघ तुला सांगून ठेवते, तुम्हाला हात सुद्धा लावायचा नाहीस. परंतु अद्वैतही आता ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की तू तुझ्या मनासारखं केलंयस ना, आता मी माझ्या मनासारखं करणार आणि आता तर मी तुझ्यासोबत हनीमून करूनच राहणार. खरं तर तू माझ्यासोबत जे लग्न केलंयस ना, ती तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असणार आहे आणि ही गोष्ट ना मी प्रत्येक वेळी तुला जाणून देणार आहे. कला त्याला नाही नाही म्हणत असते. तर अद्वैत मात्र आता कलाच्या जवळ येत असतो आणि कलाला तो त्रास द्यायला लागतो. दारूच्या नशेत तो काय करतोय हेच त्याला समजत नसतं. आता कला जोरात अद्वैतला मागे ढकलून देते. अद्वैत लगेच खाली पडतो, कारण दारूच्या नशेमध्ये तो असतो. अद्वैतची अवस्था फारच वाईट असते. तर अद्वैत आता अचानक रडायला लागतो. कला त्याला विचारते की काय झालंय अद्वैत. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरं तर माझं तुझ्या बहिणीवर खूप प्रेम होतं, परंतु तिने मला धोका दिला, ती मला सोडून निघून गेली. पण या सगळ्यामध्ये माझी काय चूक होती, मी तर तिच्यावर खरं प्रेम केलं होतं ना, तरी सुद्धा मी तिच्याशी लग्न केलं असतं, कारण मला तिच्यावर खरं प्रेम होतं आणि या गोष्टी माझं काहीच बिघडवू शकल्या नसत्या. पण तिने काय केलं माझ्यासोबत, तिने तर माझ्यासोबत एवढा मोठा धोका केला, इतका मोठा विश्वासघात केला. अद्वैत आता त्याच्या मनातलं कलाला दारूच्या नशेत सगळं काही सांगून देत असतो. अद्वैत पुढे म्हणत असतो की मी काय असा नाहीये, मी एवढा उर्मट नाहीये, मी नेहमी रागवत नाही कोणावर, परंतु तू मला तसं समजतीयस आणि मी हे असं वागतोय कारण मला त्या मुलीने खूप मोठा धोका दिलाय आणि म्हणून मी असं वागतोय. अशा प्रकारे आता अद्वैत कलाला त्याच्या मनातलं सगळं काही सांगू लागतो. तर कला विचार करत असते की हा आगाऊ चांदेकर मला वाटतोय तितका आगाऊ पण नाहीये, खरं तर नैनाताईची चूक आहे, नैनाताई याला सोडून गेलीये त्यामुळे ह्याची अशी अवस्था झालीये. या सगळ्या गोष्टीमध्ये या अद्वैत चांदेकरची काहीच चूक नाहीये. पण मला एक प्रश्न पडतो की हा नेहमी माझाच रागराग का करतो, म्हणजे प्रत्येक वेळी तो माझ्या अंगावर धावून येत असतो, माहित नाही याला माझ्याबद्दल काय प्रॉब्लेम आहे. तर अद्वैत मात्र तिला त्याच्या मनातलं सांगत असतो आणि मग तसंच तिथे झोपी जातो. आता कला त्याचे शूज वगैरे काढते, त्याला छानच्यावर छान ब्लँकेट वगैरे बांघरते. कला अद्वैतची पूर्ण काळजी घेत असते आणि त्याला झोपी लावते. तर मित्रांनो, असेच मालिकांचे ट्विस्ट तुम्हाला बघायला आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.